नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपल्या सर्वांचं माझ्या जेनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, SNDT वुमेन्स युनिव्हर्सिटी यांची PhD म्हणजेच पेट ॲडव्हर्टाईजमेंट ही आलेली आहे. आणि ही पेट ॲडव्हर्टाईजमेंट नेमकं काय आहे, त्याच्यामध्ये डेट्स काय आहेत किंवा इतर सर्व गोष्टी आपण यामध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. पहा, आपण SNDT वुमेन्स युनिव्हर्सिटी यांच्या पोर्टलवरती आलेलो आहोत आणि थोडंसं स्क्रोल डाऊन करायचं आहे. येथे पहा, राईट साईडला खाली पेट एक्झामिनेशन 2024 यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर येथे बघा, त्यांनी सविस्तर दिलेलं आहे. हे पहा, येथे 3 नंबरचा एक पॉईंट त्यांनी दिलेला आहे, पेट 2024 एक्झामिनेशन. त्यानंतर पहा, येथे पेट 2024 एक्झामिनेशन आलेलं आहे आणि यामध्ये सुरुवातीला हे पहा, ॲडव्हर्टाईजमेंट त्यांनी दिलेलं आहे. हा ॲप्लिकेशन फॉर्म आहे, हा आपण नंतर पाहूयात. एकदा ॲडव्हर्टाईजमेंट काय आहे ते आपण पाहून घेऊयात. बघा, इथं दिलेलं आहे त्यांनी पेट 2024 नोटिफिकेशन, ऑनलाईन PhD एन्ट्रान्स टेस्ट पेट 2024. पहा, ऑनलाईन PhD एन्ट्रान्स टेस्ट पेट 2024 इज शेड्यूल फॉर PhD ॲडमिशन इन व्हेरियस सब्जेक्ट. द डिटेल्स रिगार्डिंग एलिजिबिलिटी मोड ऑफ ॲप्लिकेशन. आता पहा काय, ॲप्लिकेशन, रजिस्ट्रेशन फीज, रूल्स, एक्झम्पशन फ्रॉम पेट सब्जेक्ट्स अँड आदर रिलेटेड इन्फॉर्मेशन इज अवेलेबल ऑन युनिव्हर्सिटी वेबसाईट. बघा, या वेबसाईटवरती त्यांनी दिलेलं आहे डिटेल्स. आता आपण पुढे जाऊयात. पहा, इथे नोटिफिकेशन दिलेलं आहे, नोटिफिकेशनसुद्धा आपण वाचून घेऊयात. पहा, आता येथे पहा विद्यार्थी मित्रांनो, नोटिफिकेशन PhD एन्ट्रान्स पेट 2024 यामध्ये त्यांनी काय दिलं ते वाचून पाहूयात. बघा, येथे दिलेलं आहे, कॅन्डिडेट शाल ॲडमिटेड टू PhD प्रोग्रॅम थ्रू 2 स्टेज प्रोसेस. 2 स्टेजेसमध्ये ही एक्झाम किंवा PhD प्रोग्रॅम पार पडणार आहे. ॲट द फर्स्ट येथे दिलेलं आहे पहा, PhD एन्ट्रान्स टेस्ट पेट विच शाल बी अ क्वालिफाईंग टेस्ट. द एन्ट्रान्स एक्झामिनेशन विल बी ऑफ 100 मार्क्स विथ मल्टिपल चॉईस. MCQs आहेत आणि 100 मार्क्स होणार आहे फर्स्ट पेटच्या थ्रू. आणि हे बघा, दुसरा येथे पॉईंट त्यांनी दिलेला आहे, पर्सनल इंटरव्ह्यू ऑफ कॅन्डिडेट्स क्वालिफाईंग ऑफ एन्ट्रान्स टेस्ट ऑब्लिक कॅन्डिडेट एक्झम्प्टेड फ्रॉम एन्ट्रान्स टेस्ट टू बी कंडक्टेड ॲज पर प्रोसिजर प्रिस्क्राईब इन ड्यू कोर्स. आता येथे लक्षात घ्या की PhD ऑनलाईन एन्ट्रान्स टेस्ट विल बी कंडक्टेड 2 पार्ट्स. आता MCQ होणार आहेत आणि तेही 2 पार्ट्समध्ये होणार आहे. फर्स्ट पहा, येथे दिलेले रिसर्च मेथडॉलॉजी 50 मार्क्स आणि सब्जेक्ट स्पेसिफिक 50 मार्क्स. बघा, हे दोन्ही पण त्यांनी दिलेले आहेत, ते 50-50 मार्क्समध्ये दिलेले आहेत. म्हणजे टोटल येथे खाली बघा, टोटल आहे 100 मार्क्स आणि 100 क्वेश्चन. एका क्वेश्चनला 1 मार्क्स या पद्धतीने त्यांनी दिलेले. खाली पण बघा, इथे दिले, ऑल क्वेश्चन शॅल बी विथ MCQ मल्टिपल चॉईस. इच करेक्ट आन्सर कॅरीज 1 मार्क्स, नो निगेटिव्ह मार्किंग. नीट पहा, बरेचसे विद्यार्थी पुन्हा विचारतात निगेटिव्ह मार्किंग आहे का, निगेटिव्ह मार्किंग नाही. त्यानंतर बघा, द मेरिट लिस्ट ऑफ सिलेक्शन कॅन्डिडेट विल मेड अवेलेबल ऑन द वेबसाईट ऑफ युनिव्हर्सिटी. आणि येथे सर्वात महत्त्वाचा पॉईंट येथे दिलेला आहे, हा पॉईंट बघा, वेटेज ऑफ 70% इन रिटन टेस्ट अँड 30% ऑफ परफॉर्मन्स ऑफ इंटरव्ह्यू. जसे की बाकीच्या युनिव्हर्सिटीमध्ये जो क्रायटेरिया फॉलो केला जातो UGCचा 70-30 हाच क्रायटेरिया इथे फॉलो केला जाणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, आता आपण काय, आता पहा हे जे एक्झाम पाहूयात, ऑनलाईन PhD एंट्रन्स टेस्ट केव्हा होणार आहे ते येथे दिसत आहे. बघा, 15-9-2024ला ही ऑनलाईन PhD एंट्रन्स टेस्ट होणार आहे. त्यांचं कमेन्समेंट फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन 5 ऑगस्टपर्यंत दिलेलं आहे. लास्ट डेट त्यांनी दिलेली आहे 23 ऑगस्ट 2024पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरता येतील. आणि बघा, इथे दिले रिझल्टही त्यांनी बघा सांगितलेलं आहे, 18 सप्टेंबरला होणार आहे. रिसर्च मेथडॉलॉजी पहा इथे दिले, ड्युरेशन, टायमिंग, एन्ट्रान्स टेस्ट, MCQ पॅटर्न. रिसर्च मेथडॉलॉजी 50 मार्क्स, 11 ते 1 दरम्यान ऑनलाईनच होणार आहे. आणि खाली बघा, सब्जेक्ट स्पेसिफिक तेही 2 ते 4 एका दिवसात हे दोन्ही होणार आहे. आणि पासिंग क्रायटेरिया त्यांनी इथे दिले, जनरल कॅटेगरीसाठी 50%, रिझर्व कॅटेगरीसाठी 45% इतकं दिलेलं आहे. त्यानंतर खाली पहा, येथे पण दिलेलं आहे त्यांनी एलिजिबिलिटी क्रायटेरिया,
की पी जीला तुम्हाला 50% कॅटेगरीमध्ये पाहिजे आणि 55% ओपनमध्ये पाहिजे, या पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे. आणि एक्झम्प्शन क्रायटेरियासुद्धा त्यांनी दिलेला आहे, एक्झम्प्टेड कोणाला म्हटलं जाणार आहे, तर येथे त्यांनी दिलेलं आहे की नेट, UGC नेट, ओके, सेट, नेट, सेट, गेट किंवा हे बघा, हे खालचा जो क्रायटेरिया आहे CSIR वगैरे किंवा सिमिलर नॅशनल एलिबिलिटी असेल तर ते एक्झम्प्शन म्हणून गणले जाणार आहेत. आणि त्याचबरोबर खाली बघा, कॅन्डिडेट हू हॅव कम्प्लिटेड MPhil प्रोग्राम इन रिलिव्हंट अलाइड डिसिप्लाइन फ्रॉम द UGC, म्हणजे तुमचं बघा येथे त्यांनी दिलेलं आहे की नेट, सेट असेल तर ते आणि त्यानंतर MPhil यांना एक्झम्प्शन म्हणून गणले जाणार आहेत हे. त्यानंतर फीज बघा, हा जो फॉर्म भरायचा आहे त्याची फीज जनरल कॅटेगरीसाठी 500 रुपये दिलेले आहे आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 350 रुपये दिलेले आहे. सेम हे इथे त्यांनी दिलेलं आहे खाली, एक्झम्प्शनमधून फॉर्म भरायचा आहे तर जनरल कॅटेगरी 500 रुपये, रिझर्व कॅटेगरी 350 रुपये. त्यानंतर खाली त्यांनी काही इन्स्ट्रक्शन वगैरे दिलेले आहेत बघा, त्यांनी म्हटलेलं आहे रिक्वायर्ड डॉक्युमेंट, कॅन्डिडेट शाल अपलोड फॉलोइंग डॉक्युमेंट अलॉंग विथ ऑनलाईन ॲप्लिकेशन. जो फॉर्म भरतात त्याच्यासोबत काय काय डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्यांनी येथे दिलेले आहेत बघा. स्कॅन कॉपी ऑफ मार्कशीट BA किंवा मास्टर डिग्री स्कॅन कॉपी, त्यानंतर कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, त्यानंतर नॉन क्रिमिनल असेल तर नॉन क्रिमिनल March 2025 पर्यंतचं, त्यानंतर जर डिसॅबल असेल तर हे बघा सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट येथे पाहिजे आहे. त्यानंतर स्कॅन कॉपी बघा खाली दिलेलं आहे, ऑर्फन असेल तर ऑर्फन हेच असेल तर बघा डिव्हिजनल डेप्युटी कमिशनर यांचं पाहिजे आहे. त्यानंतर खाली बघा आता महत्त्वाच्या गोष्टी, रिक्वायरमेंट डॉक्युमेंट एक्झम्प्शन फ्रॉम रिटर्न टेस्ट, आता जे एक्झम्प्शन क्रायटेरियामधून फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी बघा हे दिलेले आहे त्यांनी, ओके. त्यानंतर जनरल काही इन्स्ट्रक्शनसुद्धा दिलेले आहेत, तेही तुम्ही एकदा थोडंसं वाचून घ्या, आपण पुढे जाऊयात. आता बघा इथं दिलेले ऑनलाईन लिंक सबमिट पेट ॲप्लिकेशन कधीपर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म यांचे चालू राहणार आहेत त्यांनी सांगितलेलं आहे 23 ऑगस्ट 2024 रात्रीपर्यंतच हा तुम्हाला फॉर्म भरता येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी वेबसाईटसुद्धा दिलेली आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊयात बघा, सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे आता आपण वळूयात, व्हॅकंट व्हॅकन्सी किती आहेत. बरेचसे विद्यार्थी विचारतात सर व्हॅकंट सीट किती, व्हॅकंट सीट किती, तर येथे पहा मी तुम्हाला अगोदर प्रथम दाखवतो. हे पहा इथे व्हॅकंट सीट यांनी दिलेले आहे 477 इतक्या व्हॅकंट सीट आहेत पेट एक्झामसाठी. ओपनसाठी बघा, ओपन कॅटेगरीसाठी 116 आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 361 असे दोन्ही मिळून 477 ही पेट एक्झाम होणार आहेत. येथे पहा सिरियल नंबर दिले, फॅकल्टी पाहायचं आहे, नेम ऑफ सब्जेक्ट इथे आपला सब्जेक्ट पाहायचा आहे, त्यानंतर सेंटर किंवा युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट, लोकॅलिटीसुद्धा दिलेली आहे आणि पुढे ओपनला किती आहेत, कॅटेगरीला किती आहेत तुम्हाला तसं पाहायचं. जसं की बघा मी सायकोलॉजीमधून आमचं आहे तर सायकोलॉजीला 29 आणि 30 नंबरला पाहता येईल. येथे बघा चर्च गेटसाठी 4 जागा आहेत रिझर्व कॅटेगरीसाठी आणि खाली बघा पुणेच्या सेंटरला 2 रिझर्वसाठी जागा आहेत. या पद्धतीने तुम्हाला हे तुमचं पाहायचं आहे. आपण पुढे जाऊयात. आता सिलॅबस पहा, येथे त्यांनी सिलॅबससुद्धा दिलेला आहे. हा कोणता दिला इथे पहा, नीट पहा, सिलॅबस हा दिलेला आहे पार्ट ए साठी, म्हणजेच रिसर्च मेथडॉलॉजीसाठी. जो तुमचा सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला काय पाहिजे, रिसर्च मेथडॉलॉजी. फॉर एक्झाम्पल आता सायकोलॉजीचा जर विचार केला, येथे पहा सायकोलॉजी त्यांनी दिलेला आहे रिसर्च मेथडॉलॉजी पार्ट फर्स्ट 50 मार्क्ससाठी, ओके सब्जेक्ट. त्यानंतर बघा हे टॉपिक्स दिलेत, सब टॉपिकसुद्धा त्यांनी दिलेलं आहे सायकोलॉजीसाठी दिलेलं आहेत. तसंच तुम्ही तुमचा विषयाचा काय पाहायचं आहे, रिसर्च मेथडॉलॉजीचा सिलॅबस पहा येथे दिलेला आहे, यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला तो पाहावयास मिळणार आहे. त्यानंतर बघा आता दुसरी गोष्ट, PhD सिलॅबस हा कोणता स्पेसिफिक, सब्जेक्ट स्पेसिफिक. बघा दोन पार्टमध्ये एक्झाम होणार आहे पेटचा. पहिल्या पार्टमध्ये होणार आहे की रिसर्च मेथडॉलॉजीसाठीचा हा सिलॅबस दिलेला आहे 50 मार्क आणि तुमचा स्पेसिफिक विषय सब्जेक्ट स्पेसिफिक आणि येथे पहा तुमचे सब्जेक्ट हे 50 मार्कसाठी. जसं की मी सायकोलॉजी आहे तर सायकोलॉजी बघा इथे आपण पाहूयात. बघा सायकोलॉजी पेट सिलॅबस 2023 बघा त्यांनी पॉईंट दिलेले आहेत, जवळपास 12 पॉईंट दिलेले आहेत आणि खाली बुकसुद्धा त्यांनी रेफरन्ससाठी दिलेले आहेत. आपण या पद्धतीने पाहू शकतो. आणि येथे पाहे इथे दिले लाईव्ह URL फॉर PhD एंट्रान्स पेट 2024 ॲप्लिकेशन, याला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला तो फॉर्म भरता येणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करून सांगा, तर डेफिनेटली मी तुम्हाला हा फॉर्म एक फॉर्म भरून दाखवेल. त्यानंतर बघा, इथे त्यांनी दिले, जेव्हा फॉर्म भरायला आपण इथे येतो तेव्हा इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलाय, नोटिफिकेशन दिलंय आणि सीट डिटेल्स दिलंय. हेही थोडंसं एकदा पाहून घ्या. येथे सर्व गोष्टी त्यांनी शेड्यूलसुद्धा दिलेलं आहे आणि येथे फॉर्म भरत असताना न्यू रजिस्ट्रेशन करून आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. मी भरून दाखवलो असता, परंतु विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ खूपच मोठा होईल, त्यामुळं तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करून सांगा, डेफिनेटली मी यावरती व्हिडिओ बनवेल. आणि हे बघा, फॉर्म भरण्याच्या अगोदर ह्या स्कॅन कॉपीज आपल्याला 100 KB पाहिजे आहे, सिग्नेचरसुद्धा पाहिजे आहे, डॉक्युमेंटसुद्धा आपल्याला पाहिजे आहे. आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.